आई बसली म्हणणारे तुमच्या डोक्यावर बसली। महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजा भवानीचा अपमान करत एका बाजूला दसरा हा आपण आई भवानीचा उत्सव साजरा करतोय आणि महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजा भवानीचा अपमान करत आई बसली म्हणणारीला या उबाठाने डोक्यावर बसवली। आई बसली म्हणणारे तुमच्या डोक्यावर बसली, पण आज महाराष्ट्राच्या सगळ्या आया या उबाठाला कायमचं घरी बसवतील याच्यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाहीये। राहुल गांधी परदेशात जाऊन सांगतात की वी विल स्क्रॅप द रिझर्वेशन। अरे राहुल गांधी, हे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण संपवण्याच्या बाता तू करतोयस? तू स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठा समजतोस का? अरे नंतर एका बाजूला आरक्षण संपवण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला दलितांच्याच घरी येऊन आमच्याच ताटातली भाकरी खायची, ही राजकीय नौटंकी आम्ही चालू देणार नाही। अरे किती दिवस आमच्याच ताटातलं ओढून खाताय? आम्हाला आता आमच्या ताटातलं घेणारा नाही तर आम्हाला देणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखे मुख्यमंत्री पाहिजेत। कारण पुन्हा एकदा सांगते कि मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया, और इसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया। अरे आतापर्यंत तुमच्या काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण कुणाला सुद्धा बौद्ध भिक्कूंना वर्षावरती आमंत्रित करू वाटलं नाही। पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वप्रथम वर्षा निवासस्थानावर बौद्ध भिक्कूंना बोलावून त्यांना धम्मदान देऊन त्यांचा सन्मान केला। अरे शिका काहीतरी आमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून। आणि त्यामुळे माझ्या भावांना आणि बहिणींनो, या ठिकाणी हरियाणाच्या पराभवामुळे विरोधकांची झोप उडालेली आहे आणि रोज सकाळी 9 वाजता प्रेस समोर येणारा भांडुपचा भामट्या, इकडे टीव्हीवरती बीजेपी जिंकत आहे ही बातमी येताना सुद्धा तो भांडुपचा भामट्या म्हणत होता की काँग्रेस जिंकतीये। अरे बाबा, असे कोणत्या नशेत तुम्ही पिताय मला काहीच कळत नाहीये। आणि तुमची एवढी अब्रू, रोज नाना पटोले खातात, बाकीचे सगळे महाविकास आघाडीवाले खातात, तर संजय राऊत तुमची अवस्था ही बडे बडे बाता और वडापाव खाता अशा पद्धतीची झालेली आहे। त्यामुळे आता तुम्ही तुमच्या अवकाशात राहावं हेच बरं, हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, एक लक्षात घ्या, हे शिंदे सरकार आहे, इथे नो कमिटी ओनली कमिटमेंट, इथे ऑन द स्पॉट निर्णय घेतले जातात। हे निर्णय घेणारं आणि निर्णय राबवणारं सरकार आहे। हे एकनाथ वादळ आहे की जे वादळ या महाराष्ट्रात येणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं वादळ, धर्मवीर दिघे साहेबांच्या संस्कारांचं वादळ, छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानी स्वराज्याच्या अंगाराचं वादळ, आणि हे वादळ तुम्हाला आम्हाला पेलट ठेवायचंय।